मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना न्याय मिळवून देणार असल्याचं प्रतिपादन किरीट सोमय्या यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोरलई गावात खरेदी केलेल्या 19 बंगल्यांची जी कागदपत्र माझ्याकडे आहेत ते खोटं असल्याचं राज्य सरकारनं सिद्ध करावं, ही 19 बंगले कोणत्या कायद्यानं कागदावरून काढून टाकलेत ते दाखवावं, असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला दिलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी माजी खासदार डॉ किरीट सोमय्या शुक्रवारी रायगडमध्ये आले. त्यांनी प्रथम कोरलई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात गेले. तसंच त्यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. रश्मी ठाकरे यांनी खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगलेच नाहीत तर मग टॅक्स का भरला? हे बंगले जमिनीवरून तसंच कागदावरून देखील अदृश्य करण्यात आले. हे गुड वाढत चाललेलं असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट महेश मोहिते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पोलीस स्टेशनला यावं लागलं की बंगले नाही आहे असं उद्धव ठाकरेचे प्रतिनिधी सांगतायत. उद्धव ठाकरेंच्या पत्नी मिसिस मुख्यमंत्री सांगतात माझे बंगले आहे. तर याची चौकशी करा, खरं कोण आहेत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री की मिसिस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे? पुणे सारखा प्रकार परत घडलाय कोरलई ग्रामपंचायतच्या परिसरात? नाही, एक मिनिट, व्यवस्थित झालं, व्यवस्थित भेटीगाडी झाली, शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे सर तुमच्या विरोधात, व्यवस्थित चर्चा झाली, ग्रामसेवकांची आमची भेट व्हायची होती ती झाली. आता ह्यात स्वाभाविक आहे हो दादा, ह्यात पुणे सारखा घडा कोणी मला मारलं नाही उगाच, म्हणजे आपलं पुण्यात तर पुण्यात तर उद्धव ठाकरेने गुंडांना पाठवलं होतं लाठी काठी घेऊन, दगड बगड घेऊन, बघितलं नाही एवढा मोठा दगड? आता हिथे स्वाभाविक आहे, सत्तेसाठी सत्तेपोटी तो सरपंच सकाळी म्हणतो बंगले आहे, एबीपीचा मुलाखतीत सांगितलं बंगले आहे, आणि दुपारच्यानंतर TV9 मुलाखतीत सांगितलं बंगले गायब झाले. आता ते 2-4 तासात उद्धव ठाकरेंनी येऊन ते बंगले तोडले असेल, आता पोलिसांनी चौकशी करावी. महाराष्ट्रात जनतेला मिसिस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरेंना न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्ही या बाबतीत 12.5 कोटी जनता मिसिस मुख्यमंत्रींच्या सोबत आहोत. त्यांचे 19 बंगले, 5.18 कोटी एस्टेट. आज माननीय माजी खासदार किरीट सोमय्या साहेब यांनी कोरलई गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली आणि ग्रामपंचायतीमध्ये भेट देऊन याच्या पूर्वी याच ग्रामपंचायतीमध्ये येऊन आम्ही काही कागद त्या ठिकाणी बघण्यासाठी मागितलेली होती. त्यानंतर त्या कागदांनी मिळवलेली होती. आज या ठिकाणी किरीट सोमय्या असतील किंवा आमचे आमचे काही सहकारी, आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. कारण याच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 7 जून 2019 रोजी एक ठराव केला गेला ज्याच्या लोकांना पण फाळ होतो. माननीय सौ रश्मी ठाकरे आणि त्याचबरोबर माननीय सौ वायकर यांच्या नावानं 19 बंगल्यांची भरपट्टी करण्याच्या संदर्भातला ठराव आला. कारण त्याच्या संदर्भातील मागणी ही त्यांच्याकडून साधारणपणानं जानेवारी महिन्यात किंवा मे महिन्यामध्ये याच्या संदर्भातली मागणी केली आणि अशा पद्धतीनं हे आमच्या नावावरती करून द्या, असेसमेंटला नोंद घ्या अशी मागणी केल्यानंतर त्यांना त्या पद्धतीचा टॅक्स भरला गेला. असेसमेंट उताऱ्याला त्या संदर्भामधली नोंद ही देखील आता झालेली आहे. अशा स्थितीमध्ये मधल्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी स्टेटमेंट दिलं की नाही, ते बंगले त्या ठिकाणी नाहीच आहेत आणि म्हणून अशा एकीकडे ग्रामपंचायतीनं आधी सांगितलं बंगले आहेत 19, आता सरपंच सांगतात ते बंगले नाहीत, अशा वेळेला नेमकं खरं काय याची माहिती घेण्यासाठी म्हणून ग्रामपंचायतीमध्ये सन्माननीय किरीटजी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो. आम्ही त्या ठिकाणी जे ग्रामसेवक आहे ग्रामसेवकांना सांगितलं या संदर्भातली पूर्ण माहिती आम्हाला हवी आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही जी कागद देत आहे त्या कागदांच्या आधारे आम्ही पूर्ण माहिती तुम्हाला देऊ आणि मग या संदर्भामध्ये त्यांच्याकडून कुठलंही क्लिअर स्टेटमेंट नाही, एकीकडे आपल्या सर्व माध्यमांच्याकडून ही बातमी त्यांच्याकडे पोहोचलेली नाही, ती तर वस्तुस्थिती आम्ही मान्य करू शकत नाही.